नमस्कार, मी वर्षा. एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पहिल्यांदा ते मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासोबतच दक्षिण यात्रा आणि पहिली मंदिर यात्राही ते करणार आहेत. मालदीवच्या दौऱ्यासाठी आज रात्री ते दिल्लीहून केरळसाठी रवाना होतील. कोचीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये रात्री ते थांबणार आहेत. 8 जूनला केरळच्या गुरुवयूर मंदिर मध्ये ते पूजा करतील. तसंच तेथील उत्सवात देखील ते सहभागी होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा बंगला वास्तव्यासाठी दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सरकारी सूत्रांनुसार अटल बिहारी वाजपेयी यांचा कृष्णा मेनन मार्गावरील बंगला अमित शहा यांच्या वास्तव्यासाठी तयार केला जात असून काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. लोकसभेच्या निवास वाटप समितीने हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत 2019 नंतर आता ममता बॅनर्जींनी आपलं सगळं लक्ष 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर केंद्रित केलंय. त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये YSR काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. त्यानंतर त्यांना या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळालं होतं. गोव्यातील काँग्रेसचे 4 आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. काँग्रेस पक्षाचे कुंकळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी अशी माहिती दिली आहे. विकास कामं आणि बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नसल्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास आपण देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याचं डायस यांनी म्हटलं. काँग्रेस आमदार डायस यांच्या विधानानंतर गोवा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला धूळ चारणारे आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी एक खटके निर्णय घेतला. त्यानुसार आता आंध्र प्रदेशला 1-2 नव्हे तर चक्क 5 उपमुख्यमंत्री असतील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्री पद देण्यात आलंय. अलीगड मध्ये एका दाम्पत्याने 10,000 कर्ज न फेडल्याने 2 जणांनी या दाम्पत्याच्या 2.5 वर्षांच्या मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी न्याय दिला जावा अशी मागणी केली. या दोघांनीही ट्विट करून या चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी केली. जळगावमधील बहुचर्चित घरकुल घोटाळ्या प्रकरणी शुक्रवारी न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी न्यायालय 28 जून रोजी निकाल देणार आहे. माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यासह 40 अधिक जण या खटल्यातील आरोपी आहेत. घरकुल घोटाळ्याचे कामकाज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे विशेष न्यायालयात स्थलांतरित करण्यात आले असून शुक्रवारी या खटल्याची सुनावणी झाली आहे. नांदेडमध्ये चक्क बोरवेल मधून लावा रस निघत असल्याने जांभरुण गावच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जांभरुण गावातील तुकाराम देशमुख यांनी त्यांच्या शेतामध्ये काही दिवसांपूर्वी बोरवेल मारला होता. त्यावेळी त्या बोरवेलला पाणी लागलं नव्हतं, पण आता चक्क लावा रस त्या ठिकाणाहून निघतोय. या घटनेची माहिती देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिली असून बोरवेल मधून लावा रस निघत असल्याने गावातील लोक देशमुख यांच्या शेतामध्ये लावा रस पाहण्यासाठी गर्दी करतात. पैठण येथील जायकवाडी धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरलेले 3 तरुण बुडाले. त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आलं असून 1 जण पाण्यात बुडून मरण पावला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचण्या अगोदरच मयत तरुणाला
घेऊन त्याचे मित्र औरंगाबादला रवाना झाले. औरंगाबाद रेल्वे स्टेशन जवळील सातात मोहल्ला राहुल नगर परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डीपी रस्त्यामुळे जुन्या सांगलीतील मधुबन लेन नंबर 1 आणि 2 मधील अनधिकृत बांधकाम कालपासून पालिकेने पाडण्यास सुरुवात केली. या अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिकांनी मोर्चा बांधलाय. घरे खाली करून कुठे जायचे या समस्येमुळे नागरिकांनी चक्क हातात दगड घेऊन या कारवाईचा विरोध केला. एकीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकासाचे राजकारण करते तर दुसरीकडे नागरिकांचे हाल होताना दिसतात. नागपूरमध्ये गुंडणखाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगा जमुनात लकडगंज पोलिसांनी धाड टाकून 7 महिलांना अटक केली. गुप्त माहितीच्या आधारावर लकडगंज पोलिसांनी ही कारवाई केली. केंद्र सरकार हे क्रीडा संघटनांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही कारण या स्वायत्त संस्था आहेत असं म्हणत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी महेंद्रसिंग धोनीच्या क्लबवरील बलिदान मानचिन्हा प्रकरणी यांची भूमिका स्पष्ट केली. इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्याच सामन्यानंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर्षी मान्सूनला थोडा उशीर झाला आहे तरीही सरासरी इतका पाऊस पडेल असे IMD ने म्हटल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. मान्सून पुढील आठवड्यात दाखल होईल असा अंदाज IMD ने वर्तवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मागील वर्षी राज्यामध्ये 73% पाऊस पडूनही उत्पादकता वाढली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि मंत्र्यांचे खाते बदल करण्याबाबत ही भेट असल्याचं समजतंय. यावेळी मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भातील नेत्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असावा याबाबतही चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीती आयोगाच्या पुनर्रचनेला गुरुवारी मंजुरी दिल्यानंतर 15 जून रोजी आयोगाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण करण्यात आलं होतं असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या बैठकीला हजेरी लावणार नसल्याचं कळवलं आहे. त्यासाठी त्यांनी काही कारणं देखील दिली आहेत. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी मुंबईतील विशेष NIA कोर्टामध्ये हजेरी लावली. कोर्टाने त्यांना बॉम्ब स्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले त्यावर त्यांनी मला माहीत नाही अशा स्वरूपाची उत्तरं दिली. कोर्टाने गेल्या आठवड्यामध्ये मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. विकी कौशलने त्याच्या दमदार अभिनयाने अनेकांची मनं जिंकून बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. विकीचा उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता विकी एका तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार असल्याचंही म्हटलं जात आहे. विकी कौशलला तमिळ चित्रपट वीरमसाठी विचारण्यात आलं आहे. भारत चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या दिवशी त्या चित्रपटाने 42.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवत विक्रम रचला होता. या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 31 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे फक्त 2 दिवसातच तब्बल 73.30 कोटी रुपये भारतने कमावले आहे. पाई है उसमें इतनी भारी ज्ञान की जरूरत बिल्कुल नहीं है. आजा डूब जाऊं तेरी आंखों के ओशन में. और फिर हमारी जिंदगी में आई मैडम सर. हमारी लाइफ एकदम परफेक्ट थी. प्यार, दोस्त, फैमिली. प्रांतीय
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये महिला फुटबॉल वर्ल्ड कप सुरू झालाय. पुढील महिनाभर चालू असणाऱ्या या महिला फुटबॉल विश्वचषक 2019 विजेता ठरलेल्या संघाला 24 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. सर्व जगभरातले लक्ष लागलेल्या या वर्ल्ड कपवर आज गुगलने आपल्या खास शैलीमध्ये डुडल बनवलंय. पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यासाठी परवानगी मागितली. महिला विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने हे सामने महत्वाचे असल्याने BCCI 29 मे रोजी केंद्र सरकारला पत्र पाठवून या दौऱ्यासाठी परवानगी मागितली. गेल्या 6 वर्षांपासून भारत पाक यांच्यामध्ये क्रिकेट मालिका रंगलेली नाही. एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आहे तेथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तव. नमस्कार.